कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर झालेली आहे. मी आता पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये आहे बोटीमधून. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे पाणी जे आहे ते वाढलेलं आहे, त्यामुळेच प्रशासन पूर्णपणे अलर्ट झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम असेल किंवा एकूण एनजीओ असतील, व्हाईट आर्मी असतील, हे सगळी जे यंत्रणा आहेत त्या सगळ्या कामाला लागलेल्या आहेत. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आपल्या सोबत आहेत. कशा प्रकारची तयारी केलेली आहे या सगळ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा की पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे. धोका पातळीच्या वरून 2 फूट पाणी वाहत आहे सध्या. अनेक भागात पाणी घुसलेलं आहे. रेस्क्यूच्या दृष्टीनं काय काय तयारी केलेली आहे? आता 43 फूटच्या जो राजाराम बंधार आहे त्याची 43 फूटच्या पुढे पाणी वाढतंय आणि सध्या ते कालपासून बघितलं तर प्रत्येक क्षणाला ते वाढतंय. ज्या ज्या ठिकाणी लोक मंडळी अडकलेली आहेत ज्या गावात त्या लोकांना रेस्क्यू करणं हे काम सध्या सुरू आहे. आणि कोल्हापूरमध्ये अशी कुठलीही परिस्थितीतून पुढे येणारा पहिला आठवडा आहे ऑगस्टचा, यामध्ये कसलीही परिस्थिती पावसाची जर अतिवृष्टी झाली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन असेल, व्हाईट आर्मी असेल, एनजीओ असतील, इतर सर्वजण हाताळायला आम्ही सक्षम आहोत. दोनोडे या ठिकाणी एक गरोदर महिलाला तिला डिलिव्हरीसाठी गाव भागात आणायचं आहे, त्यासाठी टीम आता रवाना झाली आहे. ती त्याला हॉस्पिटॅलिटी आणि जे काही रेस्क्यू आहे ते सगळं तिला व्यवस्थित आणण्याचे ही सगळी आम्ही जबाबदारी पार पाडत आहोत. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.